सिस्टम जी आहे ती रेक्टिफाय होत आहे आणि ती रेक्टिफाय करण्यासाठी गरज पडली तो संघर्ष आम्ही त्या ठिकाणी करू। शेवटी मतदारसंघाची जनता मतदारसंघाला निधी मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न मतदारसंघाला दिलेले कमिटमेंट पूर्ण करणे हे आमदारांची प्राथमिक जबाबदारी आहे आणि सरकारपुढे सर्व विषय मांडणे याच्यात काही गुन्हा नाही आहे। आम्ही आपले दुःख आपले वेदना आपल्या खतखते जोपर्यंत आम्ही व्यक्त करणार नाही तोपर्यंत ते साहेबांना कळणार कशी आणि तोपर्यंत त्याच्यावर ट्रीटमेंट करणार कशी हे आम्ही निश्चितपणे करणार। काही मंत्र्यांच्या संदर्भामध्ये जी नाराजगी आहे ते माझी एकट्याची नाही आहे आणि ती नाराजगी आहे जर चुकीची असेल तर माननीय मुख्यमंत्री माझ्यावर सांगते की तुमची कमिटमेंट निराधार आहे आम्ही ती तक्रार विड्रॉल करू पण आमची तक्रार योग्य असेल तर मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री महोदय त्यांना समज देते आणि ही लढाई आता सुरूच राहणार आहे। ही काही समजणार नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये त्या आमदारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष सत्ताधारी पार्टीच्या हे अजिबात आम्ही सहन करणार नाही। वाटेल तो संघर्ष करू आणि संघर्ष करून न्याय मिळवून देऊ परंतु आता आता पहिले प्रामाणिकतेने जे उमेदवार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे त्यांच्यासोबत आम्ही त्यांना मतदान करू। कोण दुर्लक्ष करतो मंत्र्यांनी ज्यांना ज्यांना असं वाटत आहे की आम्ही म्हणजे सदर सर्वा झालो आमदारांना मोजायचं नाही आज भाष्य करणं योग्य नाही। आता निवडणूक हा आमचा टार्गेट आहे। दोन्ही निवडणुका झाल्यानंतर मी निश्चितपणे जर सुधार झाला नाही तर या संदर्भामध्ये मी एकटाच नाही अनेक आमदार म्हणून या विषयावर भाष्य मी या संदर्भामध्ये 20 तारखेच्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने कुठल्या आमदारांचा टक्केवारीचा विषय नाही आहे विषय आमदारांकडून टक्केवारी माझी की असा विषय नाही आहे परंतु निधी देताना असं पद्धतीने काही लक्षात आलेलं आहे की मग त्या मतदारसंघाचा निधी कोणाच्या मंदिरावर दिला जातो आणि या संदर्भामध्ये खूप काही बोलायचं आहे निश्चितच बोलायचं आहे परंतु या ही घडी ही वेळ त्यासाठी योग्य नाही। दोन्ही निवडणुका झाल्यानंतर तर हा प्रश्न निकाली लागला ना तर याच्या संदर्भात निश्चितपणे मी मीडियाशी बोलेल नाही असं माझ्या मतदारसंघात या संदर्भामध्ये असं मला प्रकार नाही आहे। काही मतदारसंघामध्ये प्रकार आलेला आहे परंतु त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे कोणाच्या मनावर निधी दिले याचे सर्व चौकशी या ठिकाणी होत आहे। आता मी आपल्याला पूर्वी सांगितलं होतं की आदिवासी विकास विभागामध्ये जसे आमची मंजुळा गावीत आमदार आहे अपक्ष आहे तिच्या मतदारसंघात 65 कोटी रुपये निधी दिले पण त्या 65 कोटी रुपयांमध्ये 1 रुपया मंजुळा गावीत त्यांना विचारून देण्यात आला नाही आणि या आताच नाही यापूर्वी सुद्धा मागच्या 2 वर्षात जेवढं निधी त्या मतदारसंघात दिलं तेवढं निधी त्यांना विचारून दिलं नाही। मग हा निधी कोणाच्या मनावर दिला त्या ठिकाणी जेव्हा महाविकास आघाडीचे आमदार आहेत ते सरकारच्या सोबत आहेत मग त्या मतदारसंघात इतर कोण आला 30 मार्काची ज्याच्या बंधनासह तुम्ही निधी देता आणि हे सहन करायचं याच्यावर बोलायचं नाही असं तर शक्य नाहीये। त्यामुळे हा विषय निश्चितपणे बोलू। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।